कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो आपले एकदा पुन्हा स्वागत आहे. आज आपल्याला लक्षात आलेच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत. तर आज आपण पेरूबद्दल बोलणार आहोत. पेरू बागाविषयी, पेरू फळझाडाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत की आपण जसे मागे पाहतच आहात की हा आपला स्वतःचा घरचा बाग आहे. तर आज आपण याबद्दलच आपणास माहिती देणार आहोत. तर हा जो बाग मागे दिसत आहे, ही झाडे जवळजवळ आपली 13 ते 14 वर्षाची सध्या झालेली आहेत ही मागची झाडं. आणि हे हा इकडं दुसरा बाग आहे आपला, हा नवीन बाग आहे. हा मागे जो दिसतो आहे तो याला 4 वर्षाचा हा बाग आहे. तर याचे आपण नियोजन सध्या, या दोन्ही बागेचे वेगवेगळे नियोजन सध्या आपण केलेले आहे. तर हा जो मोठा बाग दिसत आहे हा मागचा, तर याला सध्याला सध्या छोटी फळे आहेत. आणि जो आपला हा मागचा बाग आहे, तर याच्यावर सध्या फळे सध्या प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे सध्या. तर आपण बॅक कॅमेऱ्याच्या साहाय्याने पूर्ण माहिती पाहू. तर शेतकरी बंधूंनो, हा आपला मोठा बाग आहे, 13-14 वर्षाची ही झाडे आहेत. तर याची माहिती सांगायची झाल्यास, हा आपला पूर्ण बाग आहे तो लखनऊ 49 जातीची ही व्हरायटी आहे. तर अतिशय प्रचलित अशी व्हरायटी की यामध्ये एक वैशिष्ट्य सांगता येईल की जो पेरूचा आतमधला जो भाग असतो तो एकदम सफेद एकदम तर असतोच, परंतु जो खाण्यासाठी हा खूप चविष्ट असतो आणि गोडीपण्याच्यात जास्त असते. तर ब्याचे प्रमाण सांगायचे झाल्यास, तर ब्याचे प्रमाण म्हणजे थोडेफार प्रमाणात बी असतं याच्यात. तर आता पाहूयात आपण याचे नेमकं नियोजन कसं आहे ते. आपण याचे नियोजन असे केलेलं आहे की सध्या हे पहा, हे कळी स्टेजमध्ये आता हा बाग आहे. तर हे पहा, सध्या कळी स्टेज आणि सध्या छोटी छोटी इथं आपल्याला पेरूचे पण सध्या पेरूसुद्धा कळ्याचे रूपांतर पेरूमध्ये झालेले आपण आपणा दिसत आहे. तर हे पहा, हे पेरूचे रूपांतर झालेले आहे कळीची पेरूमध्ये. तर असे नियोजन आपण सध्या ह्या बागेचे केलेले आहे. तर यासाठी आपण पहिल्यांदा शेतकरी बंधूंनो, ह्या बागेसाठी आपण एप्रिल छाटणी केलेली होती. आणि एप्रिल छाटणी केल्यानंतर आपण या बागेस व्यवस्थित असे नियोजन करून सध्या आपण यावर आता फुले आणि कळी स्टेजमध्ये आपला हा बाग आहे. तर याचा एक असा फायदा आपला झालेला आहे की जो आपण यामध्ये जो पावसाळ्याचा जो बहार असतो तो पूर्ण टाळलेला आहे. आणि पावसाळ्यामध्ये येणारे जी फळे असतात, तर तिला फळ्याला जास्त भाव मिळत नाही व रोगकिडी जास्त याच्यावर असतात, त्यामुळे आपणास भाव पण मिळत नाही आणि आपले खूप नुकसान होते. तर हे बहार नेमका आता फेब्रुवारीमध्ये चालू होईल. तर फेब्रुवारीमध्ये चालू झाल्यानंतर आपणास काय होईल की यापासून जास्त उत्पन्न तर भेटेलच, परंतु आपल्याला 2 पैसे जास्त पण यापासून मिळतील. तर असे आपण याचे नियोजन केलेले आहे. तर आता जाऊयात दुसऱ्या बागेकडे. तर हा आपला दुसरा बाग आहे. ही झाडे आपणास समोर जी दिसत आहेत ती 4-4 वर्षाची झाडे आहेत. आणि आता आपणास आम्ही याची माहिती देत आहोत. तर आता पाहूयात आपण, हे पहा, हे सध्या फळं आहेत याच्यावर, या अशा एवढ्या आकारची सध्या फळं झालेली आहेत. तर याच्यातली काही फळे सध्या हार्वेस्टिंग चालू आहे काढण्याचे काम. तर याचे नियोजन आपण जो पावसाळी बहार आहे तो आपण धरलेला होता. आणि पावसाळी बहारला मधलाच हा हार्वेस्टिंग पिरियड सध्या म्हणजे हा भाग आहे तो जवळ 2 महिन्यापासून चालू आहे. तर याच्यावर सध्या फळाची संख्या आपणास हमखासच कमी दिसेल, कारण की 2 महिन्यापासून आम्ही याची तोडणी चालू केलेली आहे.
एवढी फळे सध्या आपणास दिसत नसतील, परंतु जी राहिलेली फळे आहे त्याचे आम्ही आपणास हे दाखवत आहोत। हा फळाचा आकार आपण पाहू शकता, ही फळे आहेत आणि सध्या छोटी पण फळे ही जवळजवळ याला मोठं होण्यासाठी जवळ 1 ते 1.5 महिन्याचा काळ अजून लागू शकतो। म्हणजे हा बहार अजून आपला 2 महिने सहजासहजी चालू शकतो आणि अजून 2 ते 2.5 महिन्यांनी दुसरा जो आपला बाग आहे तो पण हार्वेस्टिंगला येईल। तर शेतकरी बंधूंनो, आपण कोणतेही फळझाड असो याचे जे नियोजन आहे ते आपण स्वतः आपण नियोजनाचे करू शकतो। तर आता शेतकरी बंधूंनो काय होतं की जो पूर्ण पेरूचा जो बहार असतो ते सर्व शेतकऱ्यांचे एक खडीच बाग काढणीस येतात, त्यामुळे बाजारभाव आपल्यास व्यवस्थित मिळत नाहीत। पण आपण जर व्यवस्थित नियोजन केले व यामध्ये एक फायदा काय होईल की दुसऱ्याचं जो माल आहे तो निघणार नाही, या स्थितीमध्ये जो आपला माल निघाला तर आपणास हमखास 2-4 पैसे जास्त मिळतील आणि आपला येथे नफा होईल। तर हा आपला 4 वर्षाचा बाग, हा 4 वर्षाचा बाग आहे। तर आपली येथे जवळ ही पूर्ण 130 झाडे आपल्याकडे आहेत आणि ह्या मोठ्या बागेत ही 40 झाडं आपल्याकडे आहेत। तर याचे आपणास एका बहाराचे साधारणतः 4 लाख रुपये होतात हा मोठा बाग आणि हा आपला आत्ताची नवीन झाडे 4 वर्षाची झाडे आहेत। तर खूप असे जर आपण नियोजन व्यवस्थित केले तर यापासून आपणास फायदा होईल। व आता काय याचे नेमकं पुढं काय होणार आहे याचे एक असं निदर्शनास येत आहे की जर दुष्काळ तर आहेच महाराष्ट्रामध्ये, तर दुष्काळामध्ये जो शेतकरी बाग जगवेल त्याचा खूप येथे फायदा होणार आहे। कारण पुढे फळाची टंचाई तर होणारच आहे, परंतु बाग जर खराब झाली तर बाग येण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी जातो। तर त्या दरम्यान जे शेतकरी आता उन्हाळ्यामध्ये बाग जगवतील तर त्यांचा हमखास येथे भरपूर फायदा असा होणार आहे। तर शेतकरी बंधूंनी बागेची काळजी अवश्य घ्यावी व नियोजन आपल्या हाताने करावे व आपला येथे फायदा करून घ्यावा। तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास शेतकरी बंधूंनो व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा। तर आजच्यापुरते एवढेच, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत। तर धन्यवाद।